वंचित वाले काय मातोश्रीचे सिक्युरिटी गार्ड आहेत की कोण येतं कोण जातं हे त्यांना कळतं? त्या वॉचमॅन आहेत की काय? मातोश्रीत कोण आला कोण गेला किंवा उद्या जर कोण येणार असेल तर यांना सांगून येतात काय? हे काय लोकांचं लक्ष भरकटण्याचं काम चालू आहे. लोकांचं लक्ष एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जावं म्हणून केलेला हा उद्योग आहे. नाही असं काही नाही, ती रणनीती कधी कोणाची कोण कधी सांगत नाही. रणनीती सांगून जर युद्ध झाली असती तर कुठलंच युद्ध झालंच नसतं. तसंच निवडणूक देखील एक युद्धच आहे, त्याच्यामुळे कुठलीही रणनीती अशी कोण कोणाला सांगत नाही. परंत पक्षप्रमुख स्वतः मेहनत करून प्रत्येकाशी बोलून मतदारसंघाची माहिती घेऊन मग त्यावर निर्णय घेत असतात. जसे आतापर्यंत बाकीच्या मतदारसंघाचे झाले तसे आज ठाण्याचे होतील. विद्यार्थीने त्यांची सुरक्षेचा प्रश्न करतो. मी आम्ही हा प्रश्न दररोज ओरडून ओरडून सांगतोय. लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना ही फार महत्वाची आहे. आज महिलांची सुरक्षितता जो महाराष्ट्र राज्य सुरक्षतेच्या बाबतीमध्ये अग्रेसर होतं ते आज महाराष्ट्र राज्य इतकं पिछाडीवर गेलंय की कोणी कोणाला घाबरत नाहीये. भीती नावाचा प्रकार पोलिसांचा दरारा हा राहिलेला नाहीये. जो पोलिसांचा दरारा असायला पाहिजे. मुंबईत रात्री महिला एकट्या फिरत होत्या, आजही हजारोने महिला रात्री कामावर जातात येतात कामावर ना. पण आता एक मनात भीती निर्माण झाली आहे. डॉक्टरांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न सतत वारंवार येतोय, त्यामुळे अशा प्रकारची भीती किंवा दरारा निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे.